बातमी मनोरंजन विश्वातील बहुचर्चित आदिपुरुष सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर मग 50 दिवसांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटीवर हा सिनेमा रिलीज होईल. यासाठी निर्मात्यांनी ओटीटीसह 250 कोटींचं डील केल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री काजोल लवकरच वेबसिरीज मार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येते. द ट्रायल प्यार कानून धोका असं या वेबसिरीजचं नाव आहे. कोर्टरूम ड्रामावर ही वेबसिरीज आधारित आहे आणि ही सिरीज येत्या 14 जुलैला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. सारेगमप मराठी लिटिल चॅम्पचे स्टार मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अखेर आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आमचं ठरलंय असं कॅप्शन देत नात्याची कबुली दिली. या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच लग्नबंधनात अडकतोय. सध्या त्याचं प्री वेडिंग फंक्शन सुरू झालंय. यावेळी सनी देओलच्या हातावर काढलेली मेहंदी चर्चेचा विषय बनली. सनीनं आपल्या हातावर सर्व धर्मांची चिन्ह काढत सर्व धर्म समभाव असल्याचा संदेश दिलाय. कॅलिफोर्नियातील एका 21 वर्षीय मुलानं अवघ्या 4 सेकंदाच्या आत रुबिक्स क्यूब सोडवत गिनीज वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड बनवलेला आहे आणि या मुलानं पझल सोडवताच सर्वच जण भारावून गेले. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची लवकरच लठ्ठपणाची तपासणी होणार आहे. लोकांमध्ये स्थूलपणा वाढतोय आणि त्यासाठी वैद्यकीय विभागानं स्थूलपणासंदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गतच सरकारी कर्मचाऱ्यांचीही लठ्ठपणासंदर्भात तपासणी केली जाणार आहे. 19 ते 26 जून दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे